डॉक्टर शर्वरी इनामदार यांचा साडी नेसून व्यायाम करतानाचा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिलाच असेल. त्यांनी साडी नेसून वर्कआउट का केलं यामागची कहाणी जाणून घेण्यासाठी आम्ही थेट त्यांचं जिम गाठलं. कसं असतं माहिती आहे का की आपल्याकडे आता गृहिणी हे एक पद असल्यासारखं झालं आहे. कुठलीही स्त्री जी असते ना तिला गृहिणी म्हटलं की मग काय तिने किचनमध्ये काम करायचं, घरातलं सगळं सांभाळायचं आणि त्यातच गुरफटून राहायचं अशी काहीतरी समज जो आहे तो असतो. तर एक स्त्री ही फक्त तिचे कपडे आणि किचनचं काम किंवा ती काय पद्धतीने वेश परिधान करते एवढं कधीच नसतं. तिला ज्यात कम्फर्टेबल वाटतं आहे त्या प्रकारचा वेश ती परिधान नक्की करू शकते. पण महाराष्ट्रीयन स्त्री म्हणून साडी नेसणं हा तिच्यासाठी कधीही नवीन गोष्ट किंवा पद्धत असू शकत नाही. मग स्वतःचं शरीर मजबूत ठेवण्यासाठी, आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी ती गृहिणी असणं हा अडथळा असू शकत नाही. त्याच्यामुळे स्वतःला स्ट्रॉंग करण्यासाठी गृहिणींनीसुद्धा स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शक्ती वाढवण्याकडे तर नक्की लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे 5 वर्षापूर्वीपर्यंत योगासनं करणं, चालणं, धावणं, ट्रेकिंगला जाणं हे व्यायामाची कन्सेप्ट माझी होती. पण संयोगाने आपण म्हणतो तसं मला जिमच्या व्यायाम प्रकारांची ओळख झाली आणि मग आयुर्वेदशास्त्र सांगतं की बल वाढवणं हे स्वस्थ राहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मग हे बल जे आहे त्याचे पॅरामीटर्स कसे मोजायचे हे मला जिमला यायला लागल्यानंतर कळलं आणि मग ते वाढवण्यासाठी मी परत आपलेच जे ग्रंथ असतात ते असे खोदून उकरून बघायला सुरुवात केली आणि त्यातून असा शोध लागला की आपली लाईफस्टाईल आपण जगतो त्याच्यामध्ये अगदी थोडे थोडे पण महत्त्वाचे असणारे मॉडिफिकेशन्स केले की आपण स्ट्रॉंग होतो. स्ट्रेंथ परस्यू करणं हे सामान्य महाराष्ट्रीयन महिलेचं एम कधीच असत नाही. म्हणजे काय, मी बारीक आहे किंवा मला ऑलरेडी घरीच एवढं काम असतं की अजून कुठे जाऊन व्यायाम करता ही धारणा दिसते आणि मग काळाच्या ओघामध्ये हाडं झिजतात, मेनोपॉझल एजमध्ये काही तक्रारी सुरू होतात, बाळंतपणानंतर होतात, कंबर खूबे दुखायला लागतात, अशक्तपणा वाटायला लागतो आणि मग न संपणारी जी कुरबुरींची यादी आहे ती सुरू होते. या सगळ्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर सगळ्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देऊन प्रोॲक्टिव्ह होणं महत्त्वाचं आहे. आणि मग स्वतःच्या या परस्यूट ऑफ स्ट्रेंथमधून मला ज्या काही गोष्टींचा पत्ता लागला त्याचा उपयोग माझ्या पेशंट्सनाही होतो. स्पेसिफिकली ज्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो किंवा मॉर्बिडिटीचे डिसिजेस जे आहेत की ज्याच्यामुळे आयुष्याची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही जाते, माणूस अकाली आजारी पडतो किंवा देवाघरी जातो, त्या सगळ्या आजारांसाठी आहारामध्ये बदल करणं आणि व्यायाम करणं, वेळेवर झोपणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.